नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली करा व बटनावर क्लिक करा शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर पाहुयात दहा एप्रिल दोन हजार चे कांदा बाजारभाव बाजार समिती कोल्हापूरमध्ये एक हजार चौदा क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव सातशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव नऊशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज कोल्हापूर येथे मिळाला आहे त्यानंतर पिंपळगाव सायखेडा येथे लाल कांद्याची सातशे बावीस क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव सहाशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सातशे तीन रुपये क्विंटलला बाजारभाव पिंपळगाव सायखेडामध्ये आज मिळाला आहे त्यानंतर यावलमध्ये लाल कांद्याची एक हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी के बाजारभाव सातशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार चारशे तीस रुपये क्विंटलला बाजारभाव यावल येथे आज मिळाले आहे त्यानंतर सांगली येथे लोकल कांद्याची दोन हजार पंच्याऐंशी क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव सहाशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार सातशे रुपये क्विंटलला बाजारभाव सांगली येथे आज मिळाले आहेत त्यानंतर पिंपळगाव बसवंतमध्ये पोळकांद्याची तीन हजार चारशे ऐंशी क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव सहाशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सातशे एकावन्न रुपये क्विंटलला बाजारभाव पिंपळगाव बसवंत येते पोळकांद्याला आज मिळाले आहेत त्यानंतर येवला येथे उन्हाळी कांद्याची नऊशे क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीतकमी बाजारभाव तीनशे रुपये क्विंटल पर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार पन्नास रुपये क्विंटलला बाजारभाव येवला येथे मिळाले आहेत त्यानंतर चांदोड येथे उन्हाळी कांद्याची अठरा हजार आठशे पंचावन्न क्विंटल आवक दाखल झाली होती कमीतकेमी बाजारभाव पाचशे रुपये क्विंटल पर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटलला बाजारभाव उन्हाळी कांद्याला चांदोळ येथे आज मिळाले आहेत त्यानंतर सटाणा येथे उन्हाळी कांद्याची चार हजार पाचशे पस्तीस क्विंटलची आवक दाखल झाली होती किमतकीम बाजारभाव सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव नऊशे पाच रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव सटाणा येथे आज उन्हाळी कांद्याला मिळाले आहेत त्यानंतर पिंपळगाव बसवंद येथे उन्हाळी कांद्याची त्रेचाळीस हजार चारशे ऐंशी क्विंटलची आवक दाखल झाली होती किमितकेम बाजारभाव दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव नऊशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार दोनशे रुपये क्विंटलला बाजारभाव पिंपळगाव बसवंद येथे उन्हाळी कांद्याला मिळाले आहेत त्यानंतर पिंपळगाव सायखेडा येथे उन्हाळी कांद्याची एक हजार आठशे चौसष्ट क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव नऊशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार ऐंशी रुपये क्विंटलला बाजारभाव पिंपळगाव सायखेडा येथे मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा